शेरकर कुटुंबाचे आणि काळे कुटुंबाचे आदरणीय ऋतुजी शेरकरांपासून संबंध आहेत आणि वेगळं जिवाळ्याचं प्रेमाचं कौटुंबिक नातं आहे राजकीयपेक्षाही. आणि मला अभिमान आहे की हे मी आत्ता बोलत नाही, जाहीर बोललो आहे, वागलो आहे. आदरणीय ऋतुजी शेरकर, त्यांचा वारसा, त्यानंतर सोपान शेठ आणि त्यांचा सक्षम वारसा, मी तर म्हणेल, मी गमतीने म्हणालो संजय शेठला की अत्यंत हुशार आमचा सहकारी आहे. तरुण असताना त्यांनी चांगल्या प्रकारे कारखाना चालवला आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आमच्या या मित्राला म्हणेल, माझ्यापेक्षा वाहिनी लहान आहे, कारखान्याचा चेअरमन म्हणून आहे, पण ते वेगळं कौटुंबिक नातं, जिवाळ्याचं नातं आहे की त्यांची शेतकऱ्यांची चांगली सेवा हो, कारखान्याची अधिक उत्तरोत्तर प्रगती हो आणि सत्येज दादाला चांगलं आरोग्य लाभो आणि त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हावं. अशा सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, सगळे फ्लेक्स पाहता, सत्यशील दादाच्या मनात काय आपल्याला कोणाला माहित नाही, परंतु कार्यकर्ते असं म्हणतायत, त्यांचे चाहते वर्ग असं म्हणतात, सत्यशील दादा आता आमदार झाले पाहिजेत. असं आहे भाई, बघा, मी हा राजकीय कार्यक्रम नाही, माझे शेरकर कुटुंबाचे मित्र आहेत, ते सगळे आहेत, झाले पाहिजे. आता ते तुम्ही म्हणता ते वागल्यासारखं तसं मी नाही त्याला उत्तर देऊ शकत, बरोबर ना. मी अजिता पवार गटाचा एक दादांचा सहकारी आहे, बरोबर. या पार्श्वभूमीवर मला काही वक्तव्य करता येणार नाही, ते माझे मित्र असले तरी काय, आमचं दोघांचं दोघं बोलू आम्ही नंतर काय. असं त्याचा अर्थ तुम्ही राजकीय काढला असं नाही हो, राजकीय नाही, मी त्यांचं असं आहे, शेवटी आपण बोलतो की त्यांचं सगळं, त्यांना आरोग्य लाभो, लक्ष्मी लाभो, त्यांचं काय सगळं चांगलं हो. आज मी तिथं भेटायला गेलो होतो की फार मला वाईट वाटलं, आज मला समाधान आहे. आमचा चेअरमन, माझा मित्र, कारखान्याचा चेअरमन, आपल्या शेतकऱ्यांचं चांगलं सक्षम चालतो, आता भक्कमपणे उभे आहेत, मला फार आनंद झाला. असं आहे, हे शेवटी महत्त्वाचं आहे. आपण इथं सगळे राजकारण विचार कुठ नाही, पहिलं आपण आहे, चेअरमन आमचा भक्कमपणे इथं उभा आहे, तर आम्हाला अभिमान आहे. आमच्या आता आदरणीय डुंबरे सरांना पाहिलं मी, नितू शेठ सरकारांना मी आपण भेटायला यायचो, मला पेढा द्यायचे, प्रत्येक याला एक समाधान वाटलं, तो भाग वेगळा आला, काय असेल तो भाग परमेश्वराचा आहे. तिच्या मनात काय पण असू शकतं, जनतेने निर्णय घेतला आणि तुमचं त्यांचं घर पूर्वीपासूनचे घरगुती संबंध आहेत, तुम्ही मगाशी म्हणाले आतून काय बाहेरून काय. नाही, माझं आतून बाहेरून नसतो, मी आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजिता पवार साहेब यांच्या पवार गटाबरोबर मी आहे, हे मी पहिल्या दिवशी जाहीर केलं होतं. आदरणीय शरद पवार साहेब हे दैवत आहे महाराष्ट्राचं, कोणत्या पक्षाचे म्हणून नाही. सत्यशील दादा शेरकर विघ्न कारखान्याचा चेअरमन आहे आणि शेरकर कुटुंबाचे माझे व्यक्ती संबंध आहे आणि चेअरमन माझ्या जेव्हा भावाचा सहकारी, म्हणून मी ती शुभेच्छा द्यायला आलोय. तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेनके असं म्हणाले होते, पवार साहेबांच्या विचाराचा आमदार झाला पाहिजे, आणि पवार साहेबांची सध्या आपण सलोखा पाहतोय. ते आमदार आहेत, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. आता हे आमदार किंवा स्पर्धेत मला कशाला डोकाला शिन उद्या दा साहेब येणार आहेत, मला ते प्रश्न विचारू नका. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.